आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कालच आपण पाहिलं की कुरुंदवाड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये अनेक नवीन वेगवेगळे फाटे आपल्याला पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एका बाजूला 3 आणि एका बाजूला 2 नगरसेवक झाले. मोठं ग्रहण राष्ट्रवादीला उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनं लागलं आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरून कुरुंदवाडमध्ये राजकारण भलतं स्थापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंगेज खान पठाण आणि दुसरे नेते रावसाहेब पाटील या दोघांनी आपल्या मुलाला स्वीकृत नगरसेवक करावं यासाठी अट्टहास पकडला आणि परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ सरळ 2 गट पडले. जवाहर पाटील यांचा एका बाजूला गट झाला तर दुसऱ्या बाजूला किरण सिंग जोंग यांचा दुसऱ्या बाजूला गट झाला. 2 गट विभागले गेल्यामुळे सध्या राष्ट्रवादीचं राजकारण फुटीच्या उंबरीला टेकलं असं पूर्वी म्हटलं जायचं, पण अक्षरशः इथे फुटच पडली आणि या फुटीचा लाभ भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने झाला. भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर जे उमेदवार निवडून आले त्यांना राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांनी काल मतदान केलं. राष्ट्रवादीचे 3 आणि भारतीय जनता पार्टीचे 6 असे 9 लोक एका बाजूला झाले आणि दुसऱ्या बाजूला 8 आणि कास्टिंग वोटमुळे अक्षय आलासे याला उपनगराध्यक्षपदाची लॉटरी लागली. पुढच्या काळात इथलं राजकारण कोणत्या उंबरठ्यावर पोहोचतं हे आता पाहावं लागणार आहे. कुरुंदवाडचे काही नेते आता जादूगार म्हणूनही फिरू लागले आहेत. राजकारणात जादू केली जाते असं म्हटलं जायचं, पण प्रत्यक्षात आपण जादूगार आहोत असं विजय पाटील यांनी भाकीत केले. विजय पाटील हे काँग्रेसचे युवक नेते, त्यांचा राबता नेहमी दत्त कारखान्यावर असतो. तर त्यांचे पिताजी जयरामबापू पाटील हे नगराध्यक्ष आहेत कुरुंदवाडचे, त्यांचा राबता गुरुदत्तवर असतो. ही खरोखरच जादू म्हणावी लागेल. एक जण भारतीय जनता पार्टीच्या साखर कारखान्यावरती तर दुसरे आय काँग्रेसच्या साखर कारखान्यावरती. एकाच घरातल्या एकाच कुटुंबातील पिता पुत्रांनी जी जादू चालू केल्या आणि या जादूचाच परिणाम सध्या शहरात सत्तेच्या राजकारणामध्ये काँग्रेसला चांगलं यश आल्याचं मानावं लागेल. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंगेज खान पठाण हे धरसोड वृत्तीचे नेहमीच लोक म्हणतात. आज ज्यांच्याकडून लाभ मिळेल पक्षाच्या दृष्टिकोनातून त्या बाजूला ते जातात असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. दुसरे नेते रामचंद्र डांगे यांच्याबद्दलही अशीच काही प्रतिक्रिया आहे. रामचंद्र डांगे हे भारतीय जनता पार्टीत आहेत. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी निवडणुकीच्या काळात युती केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय जनता पार्टीचं राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर हाडवैर राहत नाही, पण भारतीय जनता पार्टीचे नेते रामचंद्र डांगे यांनी स्वाभिमानीला खासदारातल्या राजकारणासाठी जमवलं आहे नगरपालिकेच्या. आणि हेच राजकारणाची नीती चंगेज खान पठाण आणि डांगे साहेबांची या कुरुंदवाडच्या राजकारणात दिसून येते. एकंदरीत सध्याचं कुरुंदवाडचं जर राजकारण बघितलं, भारतीय जनता पार्टीच्या आणि काँग्रेसच्या दोन्ही कारखान्यावरती पिता पुत्र असतात. दुसऱ्या बाजूला रामचंद्र डांगे असतील किंवा चंगेज खान पठाण असतील हे माधवराव माडिक साहेबांच्या बावड्याच्या कारखान्यात जाऊन गोळाचा चहा घेत बसतात. आमदार हसन मुश्रीफ यांना सध्याच्या राजकारणामध्ये माजी आमदार माधवराव माडिक साहेबांचा विरोध आहे. तिथला गोळाचा चहा चंगेज खान पठाण यांना चालतो. एकंदरीत सध्याचं कुरुंदवाडचं राजकारण पुटीच्या उंबरट्यावर गेल्या 20 वर्षाच्या राजकारणाच्या वळणावर सध्याही येऊन थांबलंय. कुरुंदवाडचं नेहमीचं राजकारण पुटीच्या उंबरट्यावर असतं. 4-2 नगरसेवक इकडे इकडे झाले की राजकारणाची खैरात सुरू होते आणि त्यातून घोडेबाजारी चालतो. आपण नेहमीच कुरुंदवाडच्या जनतेनं या दृष्टिकोनातून या लोकांच्याकडे पाहिलं, पण सध्याचं राजकारण घोडेबाजारापेक्षा पुढे जाईल असं सध्या चित्र आपल्याला दिसतंय. पिण्याच्या पाणी योजनेमध्ये जे मोठे घोटाळे झालेत यावरही तिन्ही गट बोलण्यास तयार नाहीत. तर एकही गट पिण्याच्या पाण्याच्या योजनेतल्या मोठ्या घोटाळ्याकडे पाहण्यास तयार नाही. मुख्याधिकारी प्रशासन ज्या पद्धतीनं सध्या घरपट्ट्यांनी पाणीपट्टी वसूल करते याकडेही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही. स्वीकृत नगरसेवकासाठी बाकी शहरात रस्सीखेच सुरू आहे. एका नेत्याला आपला मुलगा व्हावा असं स्वीकृत नगरसेवक व्हावा असं वाटतो, तर राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या नेत्याला आपला मुलगा नगरसेवक व्हावा असं वाटतो. या दोन्ही नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मुलाचं नाव किंवा सामान्य कार्यकर्त्याचं नाव जर घेतलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखीन शहरात बळकट प्राप्त झाली असती, पण तसं झालेलं नाही. आपल्याच मुलाला स्वीकृत नगरसेवक पद मिळावं या भावनेतून जे कुरुंदवाडचं सध्याचं राजकारण सुरू आहे हे शहरातल्या जनतेला किंवा तालुक्यातल्या जनतेला बाकी फारसं काही आवडलेलं नाही. रामचंद्र डांगे यांची सध्याची भूमिका जर पाहिली तर त्यांचा गट त्यांचा पक्ष मजबूत करण्यासाठी फुटीच्या उंबरट्यावर जे आले त्यांना घेऊन त्यांना पुढे जाणं हे सोयीचं आहे, पण त्याच दृष्टिकोनातून काँग्रेसला ते तितकंच घातक आहे. आजची राष्ट्रवादीची फूट उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला जरी कास्टिंग वोटमुळे फायदेशीर वाटत असली तरी सभागृह चालवण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते गटार दिवाबत्ती आरोग्य यातल्या आपल्याच ठेकेदाराला जी कामं द्यायची आहेत ती कामं देताना बाकी
काँग्रेसला अडचणीचं ठरणार आहे. एका बाजूला काँग्रेसला आमदार म्हणून शिवसेनेचे नेते हिंदुत्ववादी शिवसेना आहे, हिंदुत्ववादी शिवसेना पक्षाचे नेते आमदार उल्हासदादा पाटील यांची मदत घ्यावी लागते. तर दुसऱ्या बाजूला निधर्मी म्हणून बावड्याचे आमदार सतेज पाटील साहेब यांच्याकडे त्यांना जावं लागतं. पाहावं लागेल कुरुंदवारचं राजकारण कोणत्या टप्प्यात कोणत्या वळणावर जातं. मात्र भाजप सध्या तरी सुदृढ होण्याच्या दृष्टिकोनातून पुढे चाललंय एवढंच मानावं लागेल. मानकरी न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जामातार.